नमस्कार मित्रांनो, अभिनव स्टडीज आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एमपीएससीच्या विविध परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा घटक म्हणजे चालू घडामोडी. या भागातून आपण काही प्रश्नांचे सखल विश्लेषण पाहणार आहोत. येत्या येणाऱ्या काही महाराष्ट्र तांत्रिक सेवा परीक्षा, तसेच पीएसआय मुख्य, तसेच गट क मुख्य परीक्षा, तसेच येत्या येणारी पोलीस भरती, तसेच तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे चालू घडामोडीचा. या भागातून आपण काही प्रश्न पाहणार आहोत. चला सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. नुकतेच भारत सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? पर्याय पुढील प्रमाणे: राजेश्वर राव, उर्जित पटेल, रघुराम राजन आणि पर्याय क्रमांक 4 अनंत नागरेश्वर. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 अनंत नागरेश्वर. अनंत नागरेश्वर यांची भारत सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची निवड केलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, भारतामध्ये राष्ट्रीय पर्यटन दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय पुढील प्रमाणे: 21 जानेवारी, 23 जानेवारी, 25 जानेवारी आणि 27 जानेवारी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 25 जानेवारी. भारतामध्ये राष्ट्रीय पर्यटन दिवस 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे सीबीएसईने विद्यार्थी व पालकांना मानसिक व स्वास्थ्य विषयक सल्ला देण्यासाठी कोणते ऍप सुरू केले आहे? या प्रश्नाचे पर्याय पुढील प्रमाणे: आत्मनिर्भर स्टुडंट, दोस फॉर लाईफ, दोस फॉर स्टुडंट आणि दोस फॉर एव्हर. ह्या मित्रांनो, ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दोस फॉर लाईफ. सीबीएसईने नुकतेच विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिक व स्वास्थ्य विषयक सल्ला देण्यासाठी दोस फॉर लाईफ नावाचे ऍप सुरू केले आहे. पुढचा प्रश्न: 23 जानेवारी हे कोणत्या व्यक्तीसाठी भारतामध्ये पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो? पर्याय पुढील प्रमाणे: सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पर्याय क्रमांक 4 नेताजी सुभाषचंद्र बोस. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी रोजी झालेला आहे. तसेच 2022 या वर्षी त्यांची 125वी जयंती आपण साजरी केली जाणार आहे. पुढचा प्रश्न: भारतामध्ये कोणत्या शहरात पहिली पॅरा बॅडमिंटन अकॅडमी सुरू केली जाणार आहे? पर्याय पुढील प्रमाणे: जयपूर, चंदीगड, मुंबई आणि लखनौ. मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लखनौ. भारतामध्ये लखनौ या शहरात पहिली पॅरा बॅडमिंटन अकॅडमी सुरू केली जाणार आहे. पुढचा प्रश्न: बीबीसीने इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2020 साठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? पर्याय पुढील प्रमाणे: मेरी कोम, कोनेरू हम्पी, मिताली राज आणि अदिती अशोक. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोनेरू हम्पी. यांची बीबीसीने इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2020 साठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. कोनेरू हम्पी ह्या चेस खेळाशी संबंधित आहे. तसेच मेरी कॉम ह्या बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहेत, मिताली राज ह्या क्रिकेट खेळाशी संबंधित आहे आणि अदिती अशोक हे गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न: नुकतेच ONGC प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? पर्याय पुढील प्रमाणे: अलका मित्तल, प्रियंका सक्सेना, भारती शर्मा
आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 अलका मित्तर. अलका मित्तर यांची नुकतीच ONGC प्रमुख पदी निवड करण्यात आलेली आहे. ONGC प्रमुख पदी निवड होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. ONGC ही महारत्न कंपनी म्हणून ओळखली जाते. 2011 साली ह्या कंपनीला महारत्न दर्जाचा बहुमान मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच भारतामध्ये पहिले पेपरलेस न्यायालय कोठे स्थापन केले जाणार आहे? पर्याय पुढील प्रमाणे, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 केरळ. केरळ या न्यायालयामध्ये पहिले पेपरलेस न्यायालय स्थापन केले जाणार आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या क्रिकेट टीमने अंडर-19 एशिया कप 2020 जिंकला आहे? पर्याय पुढील प्रमाणे, भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान. मित्रांनो ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. भारत या क्रिकेट टीमने अंडर-19 एशिया कप 2021 जिंकलेला आहे. तसेच भारताने या वर्षी 2022 साली अंडर-19 वर्ल्ड कप सुद्धा जिंकलेला आहे. यश धूत या संघाचा कर्णधार होता. प्रश्न पुढचा, कोणत्या शहरामध्ये जगातील सर्वात तिसरे मोठे क्रिकेट मैदान तयार केले जाणार आहे? पर्याय पुढील प्रमाणे, पुणे, जयपूर, हैदराबाद आणि इंदोर. मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जयपूर. जयपूर या शहरामध्ये जगातील सर्वात तिसरे मोठे क्रिकेट मैदान तयार केले जाणार आहे. पहिले कुठे आहे? पहिले आहे अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, दुसरे आहे मेलबर्न आणि तिसरे होणार आहे जयपूर. पुढचा प्रश्न, देशातील कोणते राज्य नुकतेच रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? सॉरी पर्याय पुढील प्रमाणे, मणिपूर, बिहार, गोवा आणि छत्तीसगड. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. देशातील पहिले रेबीज मुक्त राज्य म्हणून गोवा या राज्याची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रतिवर्षी विश्व सोशल मीडिया दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय पुढील प्रमाणे, 30 जून, 27 जून, 29 जून आणि 25 जून. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 30 जून. प्रतिवर्षी 30 जून हा विश्व सोशल मीडिया दिवस हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, WHO कोणत्या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केलेले आहे? या प्रश्नाचे पर्याय पुढील प्रमाणे, सिंगापूर, जपान, ग्रेट ब्रिटन आणि चीन. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चीन. WHO चीन या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केलेले आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिले वारसा संस्थान कोठे स्थापन केले जाणार आहे? पर्याय पुढील प्रमाणे, नोएडा, आग्रा, जयपूर आणि फतेहपूर सिक्री. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नोएडा.
देशातील पहिले वारसा संस्थान नोएडा येथे स्थापन केले जाणार आहे. पुढचा प्रश्न, कर्नाटक राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? पर्याय पुढील प्रमाणे, आनंदीबाई पटेल, भगतसिंह कोश्यारी, थावरचंद गेहलोत आणि सुदीप राव. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, थावरचंद गेहलोत. कर्नाटक राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून थावरचंद गेहलोत यांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच आनंदीबाई पटेल हे उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आहेत. तसेच भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या शहरामध्ये भारतातील पहिला राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान संशोधन केंद्र सुरू केले जाणार आहे? पर्याय पुढील प्रमाणे, पाटणा, मालडा, हिमाचल प्रदेश आणि फरीदाबाद. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, पाटणा. पाटणा या शहरामध्ये भारतातील पहिला राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान संशोधन केंद्र सुरू केले जाणार आहे. बिहार राज्याची राजधानी पाटणा येथे हा प्रकल्प नुकताच सुरू केला जाणार आहे. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध व्यक्तिमत्व दानिश सिद्दीकी यांचे निधन झालेले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? पर्याय क्रमांक 1, पत्रकार, गायक, अभिनेता आणि चित्रकार. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, पत्रकार. प्रसिद्ध व्यक्तिमत्व दानिश सिद्दीकी हे पत्रकार क्षेत्राशी संबंधित होते. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्य सरकारने इलेक्ट्रिक बाईक योजना सुरू केलेली आहे? पर्याय पुढील प्रमाणे, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, कर्नाटक. कर्नाटक राज्याने नुकतेच इलेक्ट्रिक बाईक योजना सुरू केलेली आहे. अत्यंत चांगला उपक्रम आहे, कारण जर आपण पाहिला असाल की दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत आहेत, त्यासाठी इलेक्ट्रिक वाहन योजना खूप चांगली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्य सरकारने आयुष्मान भारत योजना अंतर्गत गोल्डन कार्ड बनविण्याचा निर्णय घेतलेला आहे? पर्याय पुढील प्रमाणे, ओडिशा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि मध्य प्रदेश. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्य सरकारने आयुष्मान भारत योजना अंतर्गत गोल्डन कार्ड बनविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या राज्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि या राज्याच्या राज्यपाल आहेत आनंदीबाई पटेल. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने वर्ष 2021 मध्ये शिक्षणासाठी वर्षच्या माध्यमातून घोषणा केलेली आहे? पर्याय पुढील प्रमाणे, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि आसाम. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्याने वर्ष 2021 हे शिक्षणासाठी वर्ष माध्यमातून नुकतीच त्यांनी घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच कोणत्या राज्याने महिलांसाठी लसीकरणासाठी स्पेशल पिंक बूथची स्थापना केलेली आहे? पर्याय पुढील प्रमाणे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ आणि तेलंगणा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश या राज्याने महिलांसाठी लसीकरणासाठी स्पेशल पिंक बूथची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने आताच वाङ्मय पुरस्काराची घोषणा केलेली आहे. यंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे?
पर्याय पुढील प्रमाणे, भारत ससाने, जयंत नारळीकर, मारुती चितमपल्ली आणि यापैकी नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, भारत ससाने। भारत ससाने यांना यंदाचा वी दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे। पुढचा प्रश्न, अशोक केळकर मराठी भाषेचा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे? पर्याय पुढील प्रमाणे, रमेश वरखेडे, जयंत लाड, रामदास फुटाणे आणि भारत ससाणे। ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक, रमेश वरखेडे। रमेश वरखेडे यांना यंदाचा अशोक केळकर मराठी भाषेचा पुरस्कार मिळालेला आहे। 2 लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। तसेच विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे 5 लाख रुपये रोख आणि मानपत्र। पुढचा प्रश्न, पहिली सॅनिटरी नॅपकिन युक्त पंचायत म्हणून कोणती पंचायत ओळखली जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कुंभलांबी ही पहिली सॅनिटरी नॅपकिन युक्त पंचायत म्हणून ओळखली जाणार आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? पर्याय पुढील प्रमाणे, अशोक राजे निंबाळकर, अशोक बनसोडे, कमल किशोर ताते आणि पर्याय क्रमांक चार, डॉक्टर चंद्रकांत पाटील। ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, कमल किशोर ताते। कमल किशोर ताते यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष म्हणून नुकतीच त्यांची निवड करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, UGC चे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? पर्याय पुढील प्रमाणे, जगदीश कुमार, कुणाल कपूर, राकेश अस्थाना आणि यापैकी नाही। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, जगदीश कुमार यांची UGC चे युनिव्हर्सल ग्रँट कमिशन चे अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड करण्यात आलेली आहे। जगदीश कुमार हे अगोदर JNU कुलगुरु म्हणून कार्यरत होते। UGC ची स्थापना 1953 साली करण्यात आलेली आहे। 1956 साली त्याला वैधानिक केंद्र प्राप्त झालेले आहे। ह्या UGC चे भारत देशात एकूण 6 उपकेंद्रे आहेत। पुढचा प्रश्न, राफेल उडविणारी पहिली भारतीय महिला कोण? पर्याय पुढील प्रमाणे, शिवानी सिंग, अंतरा मेहता, कल्पना शेट्टी आणि पल्लवी महापात्र। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, शिवानी सिंग। राफेल उडवणारी पहिली भारतीय महिला म्हणून शिवानी सिंग यांना ओळखले जाते। पुढचा प्रश्न, माय पॅड माय राईट नावाचा नाबार्डचा उपक्रम नुकताच कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे? पर्याय पुढील प्रमाणे, त्रिपुरा, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि बिहार। ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, त्रिपुरा। त्रिपुरा या सरकारने माय पॅड माय राईट नावाचा नाबार्डचा उपक्रम नुकताच त्यांच्या राज्यात सुरू केलेला आहे। पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये स्वदेशी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आलेला आहे? पर्याय पुढील प्रमाणे, इटली, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि स्पेन। या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन, ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया देशामध्ये स्वदेशी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, COVID-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञांची निवड करण्यात आलेली आहे? पर्याय पुढील प्रमाणे, जयती घोष, डॉक्टर अमर्त्य सेन, डॉक्टर बॅनर्जी आणि रघुराम राजन। ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, जयती घोष। जयती घोष यांची नुकतीच संयुक्त राष्ट्राच्या उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर भारतीय अर्थतज्ञ म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो,
जर तुम्हाला या प्रश्नाची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आमच्या अभिनव चॅनल ह्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अभिनव स्टडीजला. अजून तुम्हाला जर असे नवनवीन व्हिडिओ अजून तुमच्या काही सूचना असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न किंवा नोकरी संदर्भात काहीही अडचणी असल्यास आम्हाला अभिनव स्टडीज ह्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला विविध स्पर्धाविषयीचे अपडेट तसेच काही प्रश्नमंजुषा तिथे घेण्यात येतील. धन्यवाद.